नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर गेले काही दिवस मानवी वर्तुळाकरता निश्चितच अस्वस्थ करणारे, याचं कारण आहे युक्रेनमध्ये सुरू असणारं युद्ध। युद्ध कोणतेही असो, ज्यात जीवितहानी होते तिथली मनुष्यहानी आणि त्याचबरोबर आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात। आता पण या सगळ्याच्यात काही महत्त्वाच्या घडामोडी अशा आहेत की केंद्र सरकार राबवत असलेलं ऑपरेशन गंगा जे आहे ते वेगानं सुरू आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन 5वं विमान जे ते दिल्लीत दाखल झालं आहे। 249 भारतीयांना घेऊन हे विमान रोमानियामधून निघालं होतं। आज सकाळी हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालंय। त्यामुळे हे 5वं विमान आहे जे भारतात दाखल झालं। या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मिशन गंगाच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना तिथून एअरलिफ्ट करण्यात येत आहे। आणि हे मिशन या अर्थाने महत्त्वाचं म्हणता येईल की बहुतांशी विद्यार्थी जे आहेत ते युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा इतर शिक्षण उपक्रमाला तिथे त्यांनी प्रवेश घेतलेला होता, त्यांचा अभ्यास तिथे तर पूर्ण करत होते। पण हे तिथं युद्ध अचानक सुरू झाल्या कारणाने बहुतांशी पालकांचा जीव जो तो टांगणीला लागला होता। आणि अखेर भारत सरकारने याविषयी विशेष मोहीम आखत मिशन गंगाची सुरुवात केली। आणि या अंतर्गत आता सगळ्या विद्यार्थ्यांना युक्रेनहून रोमानियापर्यंत आणण्यात आलं आणि तिथून त्यांना एअरलिफ्ट करण्यात येत आहे। आणि भारताच्या ऑपरेशन गंगाला चांगलाच वेग आला आहे। त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की अगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत, म्हणजे जो शेवटचा भारतीय विद्यार्थी आहे, त्याला देखील या ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यात भारतीय दूतावासाला यश येईल। एक्चुअली हम लोग बॉर्डर क्रॉस करके आए थे, बट हमको इंडियन एम्बेसी ने बहुत ही हेल्प किया, प्रोटेक्ट किया है, हमको कुछ दिक्कत नहीं आई। सिर्फ बॉर्डर क्रॉस करने में ही दिक्कत आई है, बिकॉज ऑफ बहुत सारी यूनिवर्सिटीज के बच्चे थे, दैट्स व्हाई हमको प्रॉब्लम आई है। बट हमको इंडियन एम्बेसी ने बहुत हेल्प किया, हमारी यूनिवर्सिटी ने भी हमको बहुत प्रोटेक्ट किया है, हमारे इंडियन एम्बेसी ने भी हमको बहुत प्रोटेक्ट किया। अभी सिचुएशन तो अभी क्रिटिकल ही है, बिकॉज ऑफ बहुत सारे बच्चे और गेट वगैरह वो बंद करते ओपन करते बंद करते ओपन करते, दैट्स व्हाई सिचुएशन वहां पर थोड़ी बहुत ही क्रिटिकल है। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध शिगेला जाऊन पोहोचलं। युक्रेनवर रशियानं हल्ले तीव्र केले आहेत आणि या हल्ल्यात राजधानी किवसह अनेक शहरांचं मोठं नुकसान झालं आहे। या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत युक्रेनच्या 352 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आणि मृतांमध्ये 14 मुलांचाही मृत्यू झाला आहे। रशियाच्या हल्ल्यात 1500 जास्त लोक जखमी झाले आहेत आणि जखमींमध्ये 116 मुलांचाही समावेश आहे। तर युक्रेनच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यातच सर्व नागरिक ठार झालेत असा दावा रशियन सैन्यानं केला आहे। युक्रेननं रशियाचे 4300 सैनिक मारल्याचा दावा केला आहे। आज ही हम लोग आए हैं और गवर्नमेंट ने बहुत ज़्यादा हमारी मदद करी है। ऑल दो जो बॉर्डर के उस पार था वो कंडीशन कुछ अलग ही है, बट जैसे ही हम ये बॉर्डर क्रॉस करते हैं रोमानिया का, उसके बाद जो कंडीशन मिलती है, जो हमें हेल्प मिलती है गवर्नमेंट से, वो वाकई ही बहुत ही सराहनीय है कि हम लोग बहुत ही ज़्यादा अप्रिशिएशन करते हैं गवर्नमेंट का कि काफ़ी ज़्यादा अच्छी फैसिलिटीज़ प्रोवाइड करी हैं। इवन द मील, इवन एवरीथिंग फैसिलिटी, ट्रेवल तक का जो हमें वहाँ तक गवर्नमेंट ने पहुँचाया है वो बहुत ही ज़्यादा अच्छा है। I can't express in my words, but I really admire the work which our government is doing, the officials are doing, even the embassy of the India, which is located in the Romania, is also helping a lot. But I want that जो लोग बचे हुए हैं, जो उस पार हैं उस गेट के, वो कुछ टाइम से दो दो दिन तक रुके हुए हैं, बस उनकी कैसे भी हेल्प हो ताकि वो लोग है ना उस बॉर्डर को क्रॉस कर पाए। त्यामुळे ऑपरेशन गंगा जे आहे ते वेगाने सुरू आहे आणि त्या अंतर्गत येणारे सगळे विद्यार्थी हे केंद्र सरकारचे आभार मानताना दिसत आहेत। कारण भारतीय दूतावासाने जेव्हा पहिल्या दिवसापासून, जेव्हा या युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळी या गोष्टीची योजना आखायला सुरुवात केलेली होती। कारण बहुतांशी पालकांनी माध्यमांच्या वतीने, म्हणजे मीडियामध्ये त्यांनी ज्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्या की आमचे मुलं तिथे अडकलेली आहेत, त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन येण्याच्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात। कारण बहुतांशी विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस हे युद्ध सुरू होऊ शकतं याबद्दलची शंका व्यक्त केली जात होती, तर त्यांनी फ्लाईट बुकिंग केलेलं होतं आणि ऐन
23 आणि 24 जर आपण बघितलं 24-25 दरम्यान बहुतांश विद्यार्थ्यांनी फ्लाईट बुकिंग केलेलं होतं आणि त्याच दिवशी युद्धाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिथली बहुतांशी विमान उड्डाणं जी आहे ती रद्द करण्यात आली आणि बरेचसे विद्यार्थी तिथं अडकले आणि आता ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून साधारण हे 5वं विमान जे ते पुन्हा एकदा आज जे आपण बघतोय भारतामध्ये पोहोचलं आणि 250 विद्यार्थी आतापर्यंत इथं पोहोचलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. त्यांना तिथल्या बॉर्डरपर्यंत सगळ्या सुविधा ज्या त्या पोहोचवण्यात आल्या, अगदी जेवणापासून तर तिथे त्यांच्या थांबण्याच्या व्यवस्थेपर्यंत अशा सगळ्या सुविधा ज्या होत्या त्या रोमानियाच्या बॉर्डरपर्यंत त्यांना पोहोचवण्यात आल्या आणि तिथून त्यांना विमानाने आता भारतात आणण्यात आलेलं आहे. त्याचीच ही दृश्य थोड्या वेळपूर्वी आपण बघितली आणि आता आपण पाहतोय ही युक्रेनमधली दृश्य. Thank our Prime Minister Narendra Modi ji who just you know went all the way out to just help us and jaisi bhi war situations hai theek hai koi wahan pe feel safe nahi karega theek hai terrible situations se hum log nikal ke aaye hain and wo situations unko yaad karna they're really horrible and let's just keep praying for those jo abhi tak borders bhi nahi cross kar paaye. ठीक है, प्लीज कीप प्रेइंग फॉर यूक्रेन. इट्स जस्ट अ ब्यूटिफुल कंट्री, वहां पे सिर्फ पीस की जरूरत है, देयर इज नो वॉर. ठीक है, दैट्स इट, एंड प्लीज कीप प्रेइंग फॉर द वंस हु हैवंट रीच्ड हियर. रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध शिगेला जाऊन पोहोचलंय. युक्रेनवर रशियानं हल्ले तीव्र केलेत. या हल्ल्यामध्ये राजधानी किव्हचं अनेक शहरांचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत युक्रेनच्या 352 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. मृतांमध्ये 14 लहान मुलांचा समावेश आहे. रशियाच्या हल्ल्यात 1500 जास्त लोक जखमी झालेत. जखमींमध्ये 116 मुलांचा समावेश असल्याचं कळतंय. तर युक्रेनच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यातच हे सर्व नागरिक ठार झालेत असा दावा रशियन सैन्यानं केलाय. युक्रेननं रशियाचे 4300 सैनिक मारल्याचा दावा केलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आता क्षणाचा अपडेट काय? महत्त्वाचं म्हणजे युक्रेन आणि रशियाच्या संदर्भातलं एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. सकाळी 10 न्यूयॉर्क टाईमनुसार संयुक्त राष्ट्र महासभेची महासभा होणार आहे, ज्यामध्ये ज्यावतीने आपल्याला माहिती मिळाली असेल की यापूर्वी जी संयुक्त राष्ट्र महासभेची सभा झाली होती UN सुरक्षा कौन्सिलची, त्यामध्ये 11 सदस्यांनी महासभा बोलवण्यासाठी परवानगी दिली होती आणि त्यानंतर 3 सदस्यांनी त्याला विरोध केला होता, ज्यामध्ये चीन, UAE आणि भारत होता. आणि त्यानंतर आता यामध्ये कुणीही आपला विटो वापरला नाही, त्यामुळे महासभा बोलवण्याला परवानगी मिळाली होती. परवानगीच्या आधारावरती मंजुरी दिली होती सभेने आणि त्यानंतर आता संयुक्त महासभेची महापरिषद आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सकाळी 10 ही परिषद होण्याची आहे न्यूयॉर्क टाईम्सनुसार. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं याशिवाय यामध्ये आता कुठला ठराव पारित केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे की युक्रेन आणि रशियाच्या संदर्भात. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की युक्रेन आणि रशियाने आता रशियाचे हल्ले जे आहेत, रशियाने जे हल्ले आहेत ते तीव्र करायला सुरुवात केलेली आहे. एकतर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर रशियाने आपल्या आता रस्त्यावरती रणगाडे मोठ्या संख्येने उतरवलेले आहे. या वेळेस जर बघितलं रशियाची सैन्य क्षमता जी आहे ती अतिशय ताकदवर आहे, अतिशय बलशाली आहेत ते युक्रेनच्या तुलनेमध्ये. जवळपास 25,000 जास्त त्यांच्याकडे रणगाडे आहेत, तर याच तुलनेमध्ये 2500 रणगाडे जे आहेत फक्त युक्रेनकडे आहे. असं असताना आपली बहुतांश ताकद ते रणगाडे उतरले आणि मिसाईलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मारा कसा करता येईल यासाठी प्रयत्न रशियाचा असणार आहे. त्यामुळे रशियाची परिस्थिती अतिशय बिकट होण्याच्या मार्गावरती आहे. रशियाने ज्या पद्धतीने युक्रेनवरती हमला वॉर केलेला आहे, युद्ध सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये आता युक्रेनला अधिक तडाखे बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि याच परिस्थितीमध्ये भारताने अनेक महत्त्वाचे पावलं उचललेले आहे. 5वी जे विमान आहे ते 5वं विमान जे आहे ते रोमानियाहून भारतात परतलेलं आहे. रोमानियाच्या राजधानीतून खालून आणि तिथून आणि ती आल्यानंतर भारतामध्ये ते दिल्लीच्या विमानतळावर उतरले. यामध्ये महाराष्ट्राचे 12 विद्यार्थी आहे. अतिशय सुखदायक आहे काय की महाराष्ट्राचे पुन्हा 12 विद्यार्थी. म्हणजे साधारणतः यापूर्वी जर बघितले तर पहिल्या याच्यामध्ये साधारणतः 27 आले विद्यार्थी, त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये 19 आले, त्यानंतर आता ह्या तिसऱ्या म्हणजे दिल्लीमध्ये आलेली विमानं आहे त्यामध्ये 12 विद्यार्थी आलेले आहे. म्हणजे 5वी ही विमानं आहे आणि काल रात्री साधारणतः 19 विद्यार्थी आले होते. असे साधारणतः आता प्रत्येक विमानामध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी येत आहे, हे दिलासादायक जरी असलं पण हे आता ज्या विमानं येत आहे हे खास रोमानिया, हंगेरी आणि पोलंड लागून असलेले जे सीमावर्ती भाग आहे युक्रेनचे, ज्या भागातून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तिथे शिफ्ट करता आलं त्या लोकांना, पण किव
किंवा खारकीव यासारख्या शहरांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी आहेत मोठ्या संख्येनं. या शहरांवरती जे खारकीव जर बघितलं, खारकीवची सीमा रशियापासून जर साधारणतः 40 किमीच्या अंतरावरती आहे आणि किववरती जे जोरदार हल्ले होत आहेत, या सगळ्यापासून किव आणि खारकीवमधून आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी आता केंद्र सरकार कशा पद्धतीनं उपाययोजना करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या संदर्भात केंद्र मंत्रिमंडळाच्या महत्त्वाची म्हणजे हाय लेवल मीटिंग झाली काल, आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीटिंग घेतली आणि किव आणि खारकीव या शहरातून आता विद्यार्थ्यांना कसं एअरलिफ्ट करता येईल यासाठी आता रणनीती तयार करण्याचा प्रयत्न भारत सरकारचा आहे. आणि यासाठी खास करून रशिया आणि आजूबाजूच्या जे देश आहेत, युक्रेनच्या आजूबाजूला, त्या देशांमध्ये मदत कशी करता येईल याचा प्रयत्न होतो आणि त्यासाठी आता भारत सरकारने रणनीती आखायला सुरुवात केली. असे सगळे हे प्रयत्न आहे. पण रशियामध्ये आणि युक्रेनच्या दरम्यान जे सीमा भाग आहे त्या भागामध्ये अतिशय विदारक परिस्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी जर बघितलं आता अनेक बंकरमध्ये, खास करून जे बंकर आहेत, जे मेट्रोचे बंकर, आपल्याला माहीत असेल 150 मीटरपेक्षा खाली मेट्रो आहे. म्हणजे जगातली सगळ्यात खोल अशी मेट्रो जी चालते ती युक्रेनमध्ये चालते. त्यामुळे सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर तिथे या पद्धतीच्या सगळ्या मेट्रो तयार करण्यात आल्या. कधी जर बॉम्बारी होईल तर सर्वसामान्य नागरिकांना वाचवता येईल यासाठी युक्रेनचे जे मेट्रोचे बोगदे आहेत त्या बोगद्यांमध्ये आता मोठ्या संख्येने विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी असो किंवा इतरही सर्वसामान्य नागरिक आहेत, खारतून किवमध्ये आहेत, खारकीवमध्ये आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्या बोगद्यातून लोकांना काढून एअरलिफ्ट करून त्यांना सीमा पार करून त्यानंतर भारतात परत आणणे हे एक मोठं आव्हान भारत सरकार पुढे आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये जर आता महासभेचे काही अतिशय महत्त्वाचे निर्णय पारित होतात, त्या निर्णय पारित झाल्यानंतर काय कशा पद्धतीनं रशिया त्या निर्णयाला घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये रशियाने ज्या पद्धतीनं न्यूक्लिअर वॉरचं देखील न्यूक्लिअर वॉरच्या तयारीसाठी आम्ही तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या घडीला युक्रेनकडे न्यूक्लिअर वेपन्स नाही आहे, पण असं असताना जर रशियाने याचा वापर केला तर फार मोठ, आपल्याला माहीत असेल की जपानमध्ये ज्या न्यूक्लिअर वॉर झालं होतं आणि जपानमध्ये बॉम्ब पडले होते तर काय विदारक परिस्थिती झाली होती. त्या परिस्थितीला समोर जाऊ नये यासाठी नाटोने देखील आता प्रयत्न करण्याची गरज आहे आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलने देखील प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच हे जे आता जगामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, खास करून युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे, त्या संदर्भात निर्णय घेता येईल. कठोर निर्बंध जरी लादले तर रशिया ऐकायला तयार नाही आहे. अशा वेळी रशियाची आत्मसमर्पण करावं. युक्रेनने प्रशांत आपण बघायला मिळताना बघतोय, त्याच्यामुळे रशियानं हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबवावं या दृष्टीने जगभरात ठिकठिकाणी निदर्शनं देखील करण्यात येत आहेत. याबद्दलचे अपडेट अशाच पद्धतीने आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलवण्याच्या प्रस्तावावर मतदान झालं. या प्रस्तावाच्या बाजूनं 11 मतं पडली तर भारत, चीन, UAE मतदानापासून पुन्हा दूर राहिला. यामुळं महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झाला. कूटनीती आणि संवादाच्या मार्गानंच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलं. निर्णयाच्या बाजूने 9 मतांची आवश्यकता होती. विशेष म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कोणालाही वेटो वापरता आला नाही. हा ठराव मंजूर झाल्यामुळं आता आज 193 सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत राजदूत TS तिरुमूर्ती यांनी काय निवेदन दिलं ते पाहूयात. त्यांनी या निवेदनात असं म्हटलेलं आहे की युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हल्ले, आक्रमण तात्काळ थांबवावं या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करतो. हिंसाचार थांबवून सैन्य माघारी बोलावून संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा चर्चेचं समर्थन केलं आहे. बेलारूस सीमेजवळ रशिया आणि युक्रेनच्या चर्चेच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. जगातल्या सर्व राज्यांची अखंडता आणि सार्वभौमत्व टिकावा, आंतरराष्ट्रीय नियमांचं सर्वांनी पालन करावं. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक विद्यार्थी अडकलेत आणि त्यांच्या सुटकेबाबत आम्ही आणि सुरक्षेबाबत आम्हाला चिंता सतावते. सीमा भागातल्या जटिल आणि अनिश्चित परिस्थितीमुळे आमच्या निर्वासनाच्या प्रयत्नांवर प्रतिकूल परिणाम झाला. नागरिकांना कोणत्याही संकटाशिवाय सीमा पार करता यायला हव्यात ही एक तातडीची आणि मानवतावादी गरज आहे, ज्यावर त्वरित निर्णय होणं अपेक्षित आहे.
एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही दूर राहण्याचा निर्णय घेतला. भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येतात त्यावरती एक नजर टाकूया. सीमेवर चेकपॉइंट जवळ विद्यार्थ्यांचा छळ केला जातोय. गोठवणाऱ्या थंडीत त्यांना ओलीस ठेवलं जात आहे. अन्न पाणी राहण्याची त्यांना सोय उपलब्ध करून दिली जात नाही आहे आणि युक्रेनियन सैनिकांकडून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर होतोय. आदेशाचं पालन न केल्यास अत्याचार केले जात आहेत. विद्यार्थ्यांना सीमा ओलांडण्याची परवानगी नाही आहे. सुरक्षा रक्षक लाच मागत असल्याचा आरोप केला जातोय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक अर्ज दाखल करत ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी दाद मागितली आणि त्यावर सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निर्णय देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार असल्याने सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती दिली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक अर्ज दाखल करत ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी दाद मागितली आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट आज आपला अंतिम निर्णय देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचं भवितव्य यामुळे ठरणार असल्याने सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यानंतरची बातमी अशी आहे सांगलीतनं की सांगलीतील कसबे डिग्रज मधील महावितरणचं कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पेटवलं आणि यामध्ये कार्यालयातील कागदपत्र आणि अन्य साहित्य जळून खाक झालंय. वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर असे प्रकार आणखी तीव्रतेने करू असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसर आपल्या बरोबर आहेत. आसिफ, काय माहिती याबद्दल? विशाल, एकूणच बघितलं गेल्या 10 दिवसापासून खासदार, माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी नेते हे वीज बिलासाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज सांगलीमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे कसबे डिग्रजचं महावितरण कार्यालय ते रात्री गनिमी काव्यानं पेटवून दिलेलं आहे. शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जे काही वीज बिल आहे त्या वीज बिलाचं माफ करावं, त्याचबरोबर 10 तास वीज द्यावं, वीज तोडणी मोहीम थांबवावे, इतर सह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. विशाल, एकूणच बघितलं तरी की कारण का शेतकरी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि सरकारला अल्टिमेटम दिलं होतं, परंतु सरकारने यावर काही ठोस उपाय केला नाहीमुळे त्यामुळे हे शेतकरी संघटनेने कार्यालय पेटवलं आहे आणि जर का हे शेतकरी त्या आंदोलनाची दाद न घेतली तर आणखी सुद्धा उग्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल. जर वीज तोडणी थांबवण्यात आली नाही तर अशा प्रकार जे आहेत किंवा आमच्या आंदोलनाची मोहीम जी अधिक तीव्र करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा इशारा दिला. पुढे बोलूयात. गोंदिया जिल्ह्यातील एकमेव नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प आहे आणि या ठिकाणी अनेक महिन्यांपासून वाघाचं दर्शन झालं नव्हतं, मात्र काल अचानक जंगल सफारी दरम्यान वाघाचं दर्शन पर्यटकांना झालंय. हा T30 वाघ असल्याचं वनविभागानं सांगितलं. वाघाचं पुन्हा दर्शन झाल्यानं पर्यटक व्याघ्र प्रकल्पाकडे वळतील अशी आशा वनविभागानं व्यक्त केली आहे. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.